मुंबई शहरानंतर बाबासाहेबांनी औरंगाबाद शहराकडे विशेष लक्ष दिलं होतं। मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना हैदराबाद येथे शिक्षणासाठी जावं लागायचं, यामुळे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांबद्दल बाबासाहेबांना आस्था होती। यामुळे बाबासाहेबांनी मुंबईत सिद्धार्थ तर औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली। बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसांपैकी काही दिवस बाबासाहेब औरंगाबाद शहरात वास्तव्यास होते। बाबासाहेबांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या या नागसेन वनात येणारा प्रत्येक विद्यार्थी व आंबेडकर अनुयायी या ठिकाणची माती डोक्याला लावतो, तर काही जण या मातीचं दर्शन घेतात। पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईची स्थापना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 केली आणि सिद्धार्थ महाविद्यालयाची सुरुवात मुंबई इथे त्यांनी केली। 1950 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि उच्च शिक्षणाची गंगा या मराठवाड्यामध्ये वाहू लागली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर जे उद्दिष्ट होतं की दीनदलितांच्या मुलांना, गोरगरिबांच्या मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना, सर्व जाती धर्माच्या मुलांना उच्च शिक्षण प्राप्त झालं पाहिजे, कारण की ही हे जे विद्यापीठ आहे हे विद्यापीठ मिलिंद नंतर स्थापन झालेलं आहे। त्या अगोदर जे BA होतं ते उस्मानिया युनिव्हर्सिटीतून करावं लागत होतं आणि मुलांना इथल्या इथं शिक्षण मिळावं, दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना 1950 केली। दलित साहित्य आणि दलित रंगभूमी याचा उगमही मिलिंद इथून झालेला आहे। जेव्हा जेव्हा भारताच्या कानाकोपऱ्यातून इथं उपासक उपासिका भेट द्यायला येतात की ही वास्तू बाबासाहेब आंबेडकरांच्या देखरेखीमध्ये बांधण्यात आलेली आहे, त्यांच्या इन्स्ट्रक्शन्सवर होते आणि बाबासाहेब ह्या त्या काळामध्ये बांधकाम सुरू असताना इथं त्यांचं वास्तव्य होतं आणि महाविद्यालयाने एक सोय अशी केलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही वस्तू त्यांनी वापरलेलं आहे त्याचे छोटंसं म्युझियम इथं वरच्या डोममध्ये करण्यात आलेलं आहे आणि ते बघण्यासाठी भारताच्या आणि विदेशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक इथे येत असतात। इथे आल्यानंतर पहिले तर इथली माती उचलून ते डोक्याला लावतात, जणू काही बाबासाहेब आंबेडकरांचा इथं जो वावर झालेला आहे आजही तो त्या स्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे आणि म्हणून इथे ह्या भूमीला मिलिंदला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे। बाबासाहेब औरंगाबाद शहरात वास्तव्यात होते त्यावेळेस बाबासाहेबांनी वापरलेलं हे साहित्य आपण बघतो आहोत। दृश्यांमध्ये दिसणारं हे साहित्य बाबासाहेबांनी वापरलं होतं। आणि आज औरंगाबाद हे शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र झालेलं आहे। आज लोक या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात, याला कुठलंही धार्मिक कारण नाहीये किंवा अंधश्रद्धेचं काही कारण नाहीये, तर लोकांच्या भावना या मातीशी जोडलेल्या आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचा परिस्पर्श या भूमीला झालेला आहे आणि या भूमीमध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाचंही सोनं झालं पाहिजे म्हणून अनेक विद्यार्थी खेड्यापाड्यातून वेगवेगळ्या ठिकाणून या ठिकाणी शिक्षणासाठी येतात। आज या भूमीचं अत्यंत महत्त्वाचं, श्रद्धेचं, ऊर्जेचं केंद्र म्हणून मिलिंद कॉलेजकडे पाहिलं जातं। सुशील राऊत, न्यूज 18, लोकमत, औरंगाबाद।